नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी पदवीधर दत्ता खोसे, मॉडर्न फार्मिंग सोल्युशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा प्रगतशील शेतकरी व्हावा यासाठी आपण मॉडर्न फार्मिंग सोल्युशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीविषयक आधुनिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करीत असतो। शेतकरी बंधूंनो, आपण आज या व्हिडिओमध्ये कांदा पिकासाठी सल्फरची गरज काय आहे आणि त्याचे फायदे कोणकोणते होत असतात त्याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। म्हणजे कांद्यासाठी आपण सल्फर का वापरायला पाहिजे आणि मग ते वापरल्यानंतर आपल्याला त्याचे काय फायदे भेटतात याविषयीची सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। स्क्रीनवरती तुम्हाला प्रत्येक डिटेल्स त्या ठिकाणी दिसत असेल। तर शेतकरी बंधूंनो, कांदा पिकासाठी सल्फर अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे। त्याचा वापर केल्याने आपल्या उत्पादनातही वाढ होत असते आणि टिकवण क्षमतेतही वाढ होत असते। तर काय फायदे आहेत, का वापरायला पाहिजे याविषयीची सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहू। शेतकरी बंधूंनो, कांदा पिकामध्ये तिखटपणा हा गंधकामुळे येत असतो। जो कांद्यामध्ये तिखटपणा येत आहे, चवदारपणा आपण जो म्हणतो, तिखटपणा जो कांद्यामध्ये येतो तो जो येत असतो तर तो सल्फरमुळे त्या ठिकाणी येत असतो। तर हा एक फायदा त्याच्यामध्ये महत्त्वाचा फायदा आपण सल्फरच्या वापरामुळे होणार आहे। त्याच्यानंतर गंधक हे बुरशीनाशक म्हणूनही काम करते, त्यामुळे आपल्या जमिनीत उपलब्ध असलेल्या बुरशीचे नियंत्रण देखील होते, त्यामुळे बुरशीपासून पिकाचे संरक्षण होते आणि पीक जोमदार पद्धतीने वाढतं। शेतकरी बंधूंनो, हे एक बुरशीनाशक म्हणूनही जमिनीत हे त्या ठिकाणी काम करत असतं। जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या फायटोप्थोरा, पिथियम, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्या बुरशी आहेत त्या बुरशीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी सल्फरचा वापर त्या ठिकाणी होत असतो किंवा सल्फर त्या ठिकाणी जमिनीमध्ये कार्य करत असतं। त्याच्यामुळे तुम्ही जर बेसल डोसमध्ये कांद्याच्या बेसल डोसमध्ये जर सल्फर वापरलं तर तुम्हाला त्या ठिकाणी फायदा व्हायला सुरुवात होईल। म्हणजे तुमचा कांद्यामधला तिखटपणा वाढेल, त्याचबरोबर बुरशीचं नियंत्रण होईल आणि तुमचा कांदा पीक हे जोमदार पद्धतीने वाढेल। त्याच्यानंतर तिसरा फायदा शेतकरी बंधूंना आपला, कांद्याची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी देखील सल्फरचा फायदा कांद्यामध्ये खूप फायदेशीर आहे। म्हणजे कांद्याची टिकवण क्षमता वाढवणे म्हणजे ज्या शेतकरी बंधूंना आपला कांदा साठवणूक करून ठेवायचा आहे त्यांनी सल्फरचा वापर तर अवश्य करावा, कारण टिकवण क्षमता वाढवण्याचं काम देखील सल्फर त्या ठिकाणी करत असतं। अत्यंत महत्त्वाचं अन्नद्रव्य हे कांदा पिकासाठी आहे आणि मार्केटमध्ये हे तुम्हाला महादनचं बेनसल सुपर फास्ट या नावाने भेटत असतं, ज्याच्यामध्ये 90% सल्फर असतं। तर ब्रँडेड कंपनीचं तुम्हाला घ्यायचं आहे। महादनचं सांगण्यामागचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन चांगल्या पद्धतीने केलेली असते। डाळीच्या डाळ जशी असते त्या पद्धतीचं हे त्या ठिकाणी बनवलेलं असतं, कोटिंग त्या ठिकाणी याला असतं, त्याच्यामुळं हे हळूहळू पिकाला उपलब्ध होत असतं, एकाच टायमिंगला होत नाही। कारण आपल्या पिकाला कांद्याला शेवटपर्यंत त्या ठिकाणी सल्फरची गरज असते, त्याच्यामुळे याचा फॉर्मच असा बनवलेला आहे की हे पिकाला हळूहळू प्रमाणामध्ये उपलब्ध होत असतं। त्याच्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी शक्यतो वापरताना महादनचं बेनसल सुपर फास्ट या नावाने येणारं सल्फरच त्या ठिकाणी वापरा। त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, कांद्याची टिकवण क्षमता आपण पाहिली की खूप चांगल्या पद्धतीने राहत असते। टिकवण क्षमता वाढवण्यासाठी देखील सल्फरचा फायदा होत असतो, त्याचबरोबर सल्फर हे जमीन भुसभुशीत ठेवण्याचं काम देखील करतं। शेतकरी बंधूंनो, पिकाला जोमदार वाढायचं असेल, मुळांची ग्रोथ चांगली व्हायची असेल, पांढऱ्या मुळांची वाढ चांगली व्हायची असेल तर जमीन भुसभुशीत असणं आवश्यक असतं आणि ही भुसभुशीत ठेवण्याचं काम सल्फर त्या ठिकाणी करत असतं। म्हणजे कांदा पिकामध्ये किंवा इतर पिकांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व या सल्फरचे आहेत, आपल्याला याचा वापर जमिनीमध्ये वाढवणं गरजेचं आहे। सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य असलं तरी ते अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रत्येक अन्नद्रव्य त्या ठिकाणी त्याचा रोल महत्त्वाचा आहे, पण सल्फरच बघण्याचं पाठीमागचं कारण असं आहे की त्यांना त्याबद्दल माहिती नाहीये। म्हणजे काही शेतकरी बंधूंना सल्फर बद्दलची माहिती नाहीये, त्यामुळे ती आपल्या पिकामध्ये वापरत नाही। त्यामुळे आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत जेणेकरून प्रत्येक शेतकरी बंधूंना सल्फरचं महत्त्व कळेल व ते आपल्या पिकामध्ये सल्फरचा वापर करायला सुरुवात करतील आणि आपली वाटचाली प्रगतशील दिशेने होईल। कारण मॉडर्न फार्मिंग सोल्युशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा प्रगतशील व्हावा यासाठीच आपण ही शेतीविषयक आधुनिक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो। शेतकरी बंधूंनो, त्यामुळे आपण जर वापर केला तर काय काय होणार याविषयीचे फायदे आपण पाहिले, आता पुढील फायदे आपण पाहू। शेतकरी बंधूंनो, जमिनीचा पीएच कमी करून अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी देखील सल्फरची मदत होते। म्हणजे आपण जर सल्फरचा मुख्य अन्नद्रव्यासोबत जर वापर केला तर जमिनीचा पीएच कमी करून अन्नद्रव्य टाकलेले अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी देखील सल्फरचा त्या ठिकाणी फायदा आपल्याला होत असतो। असे एक ना अनेक फायदे शेतकरी बंधूंनो आपल्या सल्फरमुळे होत असतात। तर तुम्ही सल्फरचा वापर त्या ठिकाणी नक्की करा जेणेकरून तुमच्या कांद्याचं उत्पादन वाढेल, तुमच्या कांद्याची टिकवण क्षमता वाढेल, तुमच्या कांद्याचा तिखटपणा वाढेल, तुमच्या कांद्याचा कलर त्या ठिकाणी वाढेल आणि पीक जोमदार पद्धतीने वाढण्यासाठी तुम्हाला फायदा होईल।
अशी एक ना अनेक कारणे त्या फायदे त्या ठिकाणी सल्फरचे तुम्हाला भेटतील। त्यामुळे शेतकरी म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा पिकासाठी सल्फरची गरज आणि त्याविषयीचे फायदे त्या ठिकाणी पाहिले। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो ते तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल। धन्यवाद।